हरे कृष्ण सर्वांना, आज आहे आपला 5वा दिवस. सर्वांचे सहर्ष स्वागत करते 5वा अध्याय. हा तर आपण आपलं मंगलाचरण म्हणूया. ओम अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितम येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टम स्थापितम येन भूतले स्वयं रूप कदा मह्यम ददाति स्वपदांतिकम्. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरि प्रिये. नमा ओं विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामी इति नामिने. नमस्ते सरस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. श्रील प्रभुपाद की जय. हाँ स्वागत है साऱ्यांचं. तर है ना आज आपण 5वा अध्याय शिकणार आहे ज्याचं नाव आहे कर्मसन्यास योग. तर कसं है ना, आधी आपण प्रभुपाद स्वामींच्या चरणी प्रणाम करूया, नंतर आपले मँगलोर इस्कॉन मँगलोरचे अध्यक्ष नामानिष्ठ प्रभूजी त्यांच्या चरणी पण दंडवत प्रणाम करते. आपल्या मराठीच्या मुख्य पूजा माताजी आणि ज्यांच्याकडून मी गीता शिकले त्या अन्वया माताजी त्यांच्या चरणी पण दंडवत प्रणाम करते. आणि आजचा अध्याय सुरू करूया. हरे कृष्ण सर्वांना. तर है ना आधी कालच्या अध्यायातलं थोडंफार आपण काल चौथ्या अध्यायात काय काय पाहिलं ते बघूया. आधी इथे काल काय शिकलो आपण, कृष्ण एक भगवान म्हणजे भगवान सहा ऐश्वर्याने युक्त असे कोण आहेत? कृष्ण आहेत, ते एक व्यक्ती आहेत. हा म्हणजे ती नुसता प्रकाश आहे, ती एक शक्ती आहे. ते व्यक्ती आहेत जसे तुम्हाला आता स्क्रीनवर दिसतायत ना तसे प्रत्यक्षात आहेत. त्यांचे रूप रूप कसं आहे, श्याम सुंदर. डोक्यावर काय आहे, मोर पीस. आणि हातात काय आहे, बासरी आहे हातात. हा माताजी पुढची स्लाइड ना. हा आपण भगवद्गीतेचे 5 विषय कुठले आहेत, ईश्वर जीव प्रकृती काळ आणि कर्म. तर ईश्वर कोण आहेत आता आपल्याला आलं लक्षात, कृष्ण आहेत. हा जीव म्हणजे आपण, प्रकृती काळ. आपण काळाचं गणित पाहिलं बघा, म्हणजे आपण किती शूद्र आहोत, आपल्याला किती वाटत असतं मी मी मी, माझा अहंकार आपला संपत नसतो. पण काळाच्या गणनेत तुम्ही बघितलात ना, म्हणजे ब्रह्मांचा एक दिवस रात्र सोडाच, एक दिवसात पृथ्वीवर किती काय 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 कितींदा चतुर्युग होऊन जातात वगैरे. चालेल, कर्माविषयीच शिकतोय आपण. माताजी पुढची स्लाइड घ्या. तर भगवद्गीता काय आहे, आपल्या जीवनाचे पुस्तक आहे. हा भगवद्गीतेचे 5 विषय आपण आत्ताच बघितले. अर्जुनाच्या विलापाची 5 कारणे तीही आपली झालेली आहेत. आणि ह्याची विजयाची 9 कारणे आहेत तीही तुम्हाला माहित आहेत. हा चालेल, आताची पुढची स्लाइड घ्या. हा ही विलापाची 5 कारणे बघा, दया आनंद नाही पाप पारिवारिक परंपरा असमंजस.
याची कृष्णाने उत्तरं दिली आहेत. आणि काय सांगितलं काल, की म्हणून चौथ्या अध्यायात सांगितलं की नाही, की अज्ञानाच्या ह्या दुःखात अडकून घेतलंयस तू, तुला हे दुःख अज्ञानामुळे आलंय, ते ज्ञानाच्या प्रकाशाने बाजूला कर, उठ आणि लढ. कृष्ण काय, अर्जुन काय आपला मुद्दा सोडत नाही, तसं कृष्णही त्याला कर्तव्याची आठवण करायला विसरत नाहीयेत. प्रत्येक ठिकाणी शेवटी येऊन सांगतायत की आता तुझ्या शंका अशा अशा दूर केल्यात, आता उठ आणि लढ. हे काय आत्म्याविषयी आहे बघा. आपण हे शरीर नाही, आपण कोण आहोत? आत्मा. आत्मा कुठे असतो? हृदयामध्ये. आत्म्याला आपण पाहू शकत नाही. आणि आत्म्याचा आकार कितवा आहे, किती आहे? आपण केसाच्या टोकाचे 10,000 भाग केले तर एक भाग होईल एवढा आत्मा आहे. आताची पुढची स्लाइड. हा, आता हे काल कृष्ण कधी प्रकट होतात? तर यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत, अभ्युत्थानम अधर्मस्य तद आत्मनम सृजाम्यहम. हा, म्हणजे जेव्हा जेव्हा जेथे जेथे धर्माचरणाचा ऱ्हास होतो, धर्माची अधोगती होते आणि अधर्माचे वर्चस्व होते, तेव्हा धर्म स्थापना करण्यासाठी कृष्ण येतात. हा, आणि हे कधी येतात आणि का येतात? तर भक्तांच्या म्हणजे परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. तर पहिलं कारण काय आहे, भक्तांसाठी येतात ते त्यांच्या. हा, भक्तांचा उद्धार करायला, मग दुष्टांचा नाश करायला आणि मग धर्म स्थापन करायला. हा, हे लक्षात ठेवा. आणि मी तुम्हाला सांगितलंय ना, हे तुम्ही तुमच्या वहीत लिहून ठेवा. हा, ह्याचे नंबर आणि त्याचे अर्थ वगैरे, अशी एक वही तुम्हाला असावी तुमच्या जवळ. गीतेमध्ये काय शिकलो बुवा आपण? हा, हा 4.11 हाही किती महत्वाचा श्लोक आहे. ये यथा माम प्रपद्यन्ते तांस्तव तथा भजाम अहम, मम वर्त अनुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशा. म्हणजे सर्व लोक ज्या भावाने मला शरण येतात त्यानुसार मी त्यांना फळ देतो. हे पार्था, सर्वजण माझ्या मार्गाचे सर्व प्रकारे अनुसरण करतात. हे कसं आहे ना, तुम्ही आपण शिव बघितले लोक, गोप गोपी, यशोदा मैया, नंद बाबा, देवकी देवकी माता, वसुदेव, हे बघा ज्या भावाने भेटले कृष्णांना, तिथल्या गाई, फक्त शुद्ध भक्ती, प्रेमा भक्ती म्हणतात, फक्त प्रेम, तर आहे ना ते पण कृष्ण त्यांना तसेच भेटले, बलरामांना वगैरे. आणि नंतर आपण पाहिलं ना, शिशुपाल शिशुपाल, कंस, रावण, ही लोक पण सतत कृष्णांच्याच नावांचा जप करत होती. पण ते कुठल्या भावाने भेटले बघा कृष्णांना? बरोबर, देव कृष्ण पण त्यांना तसेच भेटले. मग तुम्ही ज्या भावाने कृष्णांना भेटणार ते पण तुम्हाला त्याच भावाने प्रेम करणार. मग त्यामुळे तुम्ही कुठल्या ना कुठल्या ह्याच्याशी ना प्रकारे कृष्णाशी नक्की नातं जोडा. मी सांगितलं ना, आपला मोठा भाऊ, लहान भाऊ, आई बाबा, असं काही माना तुम्ही, त्यांना मित्र माना. हे आता 4 युगांचे धर्म काय आहेत हे आपण शिकलेलो आहे. हा, आणि कलियुगाचा काय आहे तो इथे सांगितलंय बघा. सत्ययुगात ध्यान धारणा, त्रेतायुगात यज्ञ, द्वापारमध्ये विस्तृत म्हणजे मंदिर पूजा मोठ्या मोठ्या. हा, आणि कलियुगात शुद्ध म्हणजे हरिनामाचा जप, हेच आपण कलियुगात करू शकतो. कारण म्हणजे मंदिर पूजा करायला, मोठे मोठे यज्ञ करायला पैसे नसतात ना, ती एवढी मोठी सामग्री आपण कलियुगात आणू नाही शकत. ध्यानधारणा करण्यायुष्य नाहीये कलियुगात. बरोबर, कलियुगाला योग्य असा हा कृष्णांकडे जायचा मार्ग आहे. हरिनामाचा खूप सोपा आहे. कलियुगात आपले भाग्यवान आहोत की हजारो वर्षांची हे करावी. हाँ, इथं आहे ना, हे आलं बघा. आजचा आपला अध्याय आला, तर आहे ना ह्या अध्यायाचं हे म्हणजे कृष्ण भावना भावित कर्म असं नाव आहे. तर आहे ना, तुम्ही कर्मयोग आहे. हा, मग कर्मयोग कशा आहे? तर कर्म कशीचे लढण्यापासून थांबवत नाहीये. कर्म करायचीच नेहमीप्रमाणे. आ तुमची फक्त आहे ना कर्माला कृष्णांशी जोडायचंय. म्हणजे जेवण जेवताले
अर्पण आणि जेवायचं. किंवा तुम्ही शाळेला जातो ना, आता तुम्ही लहान आहात, तुम्ही शाळेला जाता तर आहे ना, हा ठीक आहे, तेच ज्ञान मिळवायचंय, शाळेला जायचंय, छान प्रयत्न करायचे व्यवस्थित, पण काहीतरी मनात कृष्णांची आठवण ठेवायची. हा हे कृष्ण हे सारं तुझं आहे, दिलेलं आहे तुला समर्पण, अशी भावना ठेवून आपण आपली नेहमीची कामं करायची, वेगळं काय करायचं नाहीये. आणि त्यातूनच थोडासा वेळ काढून जप करायचा, कीर्तन, हरिनामाचं जप, कीर्तन करायचं. म्हणजे त्याची आपल्याला प्रतिक्रिया लागत नाहीत, हे सारं कृष्णांना तुम्ही अर्पण केलं की. आता ते कसं जोडायचं कृष्णांशी ते आपण डिटेल पाहूया. चला माताजी पुढे. आता आहे ना बघा, हा कृष्ण भावना भावित कर्म, कर्मयोग म्हणजे काय, म्हणजे तुम्हाला सांगितलं ना, न जाणं जे जाणं, तुम्ही फक्त कृष्णांबरोबर वेदांमध्ये वगैरे योगाची व्याख्या, तुम्ही कृष्णांबरोबर जातं त्याला म्हणतात, बाकी कोणाशी जोडलं जाणं म्हणजे योग नाही. मग कर्मयोग म्हणजे काय, की कर्माच्या द्वारे तुम्ही कृष्णांशी कसं जोडलं जाते, तेच महत्वाचं आहे. हा पहा, हा झूम करा तुमची स्क्रीन आणि मग तुम्हाला व्यवस्थित पहा की इथं हा चांगलेपणा म्हणजे काय, आणि फळ कोणतं खाऊ दे, म्हणजे फळावर आसक्ती नाहीये त्याची, हा तुम्ही. आता झाडांची संख्या तर कमी झाली आहे, वाढलंय की आपलं कर्तव्य आहे झाड लावणं, आणि मुख्य म्हणजे ती जगवणं. पण ठीक आहे, हा मुलगा काय म्हणतोय, मी झाड लावेन आणि खाऊ दे फळांचे काय मला हे नाही. पॅशन काय आहे किंवा आवड, म्हणजे आपण गार्डन वगैरे करतो ज्या दारात ना आपलं असतं, तर ते कसं रोपं लावेन, झाड लावेन, आणि मी फुलांचं त्याला जी फळं फुलं काय येणार ती मी माझी आहे ती. हाँ, आणि अज्ञान काय आहे पहा, तर अज्ञान झाड कोणी लावलंय काय महत्वाचं नाही, माहित पण नाहीये, दिसतात ना समोर फल फळं किंवा फुलं, दुसऱ्याच्या दारात एखादं रोप लावून देवाची वाढवा नाही, दुसऱ्यांच्या झाडाची आयती कळ्या, नाहीतर फुलं तोडून आणून स्वतःच्या देवांना घालायची, नाहीतर झाडाला फळं लागलेली झाड आहे काय कशाची करायची नाही, त्यात ना फळं तोडून खाऊन रिकाम व्हायचं. हा असं हे असतं अज्ञान, म्हणजे कोण काय कष्ट घेतले काय त्याच्याविषयी नम्रता नाही काही नाही, आपलं आपण फक्त उपभोग घ्यायचा. हा ही मधली ही आवड आहे, ती काय वाईट नाही आहे, हेच आपण शिकायचंय की ही जी आवड आहे ना तुमची, त्यात आता आपण थोडा चांगुलपणा पेरायचा, आणि त्याला कृष्णांना म्हणजे फळं जर का मिळतील ती काय तुम्ही सोडू नका, फळं फुलं जी तुम्ही झाडाची लागली ती तुम्हाला मिळत आहे तर तुम्ही पण खा, पण अर्पण कृष्णांना आधी करा की हा बाबा हे आपण बघितलं ना पर्जन्याचं ते चक्र कसं पृथ्वीवर पाऊस कुठून येतो, तर तारा कृष्णांची कृपा आहे. हा त्यामुळे तो त्यांच्यापासून तो त्यांना अर्पण करून वापरायची वस्तू. माताजी पुढची स्लाइड घ्या. त्यामुळे आपण आहे ना आपल्या कर्म करताना कृष्ण भावना जोडायची त्याला. हा वाचा माताजी. हरे कृष्णा. अर्जुन उवाच, संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च संशशि, यच्छ्रेह एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्. अर्जुन म्हणाले, हे कृष्ण प्रथम तुम्ही मला माझे काम सोडून देण्यास सांगा आणि मग सांगता आणि मग तुम्ही भक्तिपूर्वक कर्म करायला सांगता, या दोघांपैकी कोणते अधिक फायदेशीर आहे हे कृपया आपण मला निश्चितपणे सांगाल का. हरे कृष्ण. हा अध्यायाची सुरुवातच अर्जुनाच्या प्रश्नाने, अर्जुनाला ना मुलांनो इथे दोन प्रश्न, म्हणजे प्रश्न आता काय झालं, काल काय सांगवते, गुरूंकडे जावं लागेल म्हणाले ना, तुम्हाला एक ज्ञान घ्यावं लागेल. आपण काल पाहिलंय चौथ्या अध्यायात, पहिल्यांदा ही गीता कोणाला सांगितली, विवस्वान
मग त्यांनी म्हणून ना मनुनी इक्ष्वाकूंना असं आपण शिकलो. मग कृष्णाने काय सांगितलंय, तुझं हे ज्ञानाच्या प्रकाशाने दूर कर, त्यासाठी गुरूंकडे जा, गुरूंची सेवा कर. मग अर्जुनाला इथे काय वाटतंय माहितीये ना मुलांनो, आपलं हे बरं की बस माणसं मारायला नको, कोणाला दुःख वगैरे नको, मी आपलं म्हणजे ज्ञान मार्ग ज्ञान मिळवण्यासाठी गुरूंकडे वनात वगैरे हो ते बरं. हा आणि मग आता ते कृष्णाला म्हणतायत की तूच काल सांगितलं ना की ज्ञान मिळव, मग मला आता तू सांग, म्हणजे प्रथम मला काय सांगतोयस, तू काम सोडून देण्यास सांगतोय आणि आता भक्तीपूर्वक ह्यापैकी अधिक फायदेशीर काय आहे ते मला निश्चित सांग. हा निश्चितपणे एकच काय ते सांग म्हणतात. माताजी पुढची स्लाइड घ्या. मग आता कृष्णाचं उत्तर आहे 5.2 मध्ये. हा तर कसं आहे ना पहा, हा इथं हे म्हणजे तुम्ही पहा इथे हा एक साधू काय, हा एक माणूस दिसतोय ज्याने बऱ्यापैकी सगळं सोडलंय, पण हातात मोबाईल आहे. ठीक आहे मोबाईल आपण समजू, पण की बाबा तसा आता समाज सगळ्यांपासून लांब गेल्यावर मोबाईल ठीक आहे, मोबाईल पर्यंत ठीक आहे, पण हातात दुसरं काय आहे पहा बघू त्याच्या जरा. सिगरेट आहे की नाही ह्याला तुम्ही म्हणणार का बाबा, ह्याला म्हणजे कृष्णांना हे अजिबात आवडत नाही, मिथ्या वागणं म्हणतात. मग इथे ना मी प्रभुपाद स्वामींचं जेव्हा चरित्र बघते ना तेव्हा वडील आठवतात, बघ त्यांचं दुकान सांभाळून घरी येऊन मग सारं त्यांच्या घरी जरा हे यायचे साधू संत नेहमी, पण त्यातनं पण चैतन्य चरितामृत वाचायचे, जप करायचे, देवाची आरती करून मग रात्री जेवण वगैरे. तर आहे ना म्हणजे स्वतःच काय त्यांनी बंद केलं नव्हतं, हे मिथ्याचार म्हणतात. मिथ्याचार म्हणजे तुम्ही स्वतःलाही फसवताय आणि देवालाही फसवताय. मी तुम्हाला सांगितलं ना प्रत्येकाच्या चतुर्भुज रूपावर त्यांना नाही शकत आणि त्यांना ते आवडतही नाही. एक वेळ तुम्हाला जमतंय तेवढं थोडंसं खारुताई ती चिमणी होती ना तशा स्टेप घेतल्या तरी कृष्णांना एवढं आवडतं माहिताय, पण हा जो भ्रष्टाचार कृष्णांना बिलकुल पसंद नाही, ही अगती नेत आहे. दुसऱ्या ह्याच्यात आहे बघा, ते गृहस्थ आहेत, जसा जमतंय तसं सर्व स्वतःची कामं करून ते बघा ते तिथे राधा कृष्णांची पूजा करतायत. तर कृष्णांचं म्हणणे हे श्रेष्ठ आहे. माताजी पुढची स्लाइड घ्या. पुढची स्लाइड घ्या माताजी. हा आता अर्जुनाचा गोंधळ आहे ना, इथे कृष्ण काय सांगतायत, अर्जुन हा एक तर क्षत्रिय होता. हा वनांतर युद्ध तर काय समाजात संदेश जाणार होता की म्हणजे तुम्ही युद्धाच्या ऐन भूमीतून तुमच्यावर विश्वास ठेवलेले पण लोक असणार ना, अशा ठिकाणून पळून जा, अर्जुन गेला तर आम्ही पण पळून जायला मोकळे होतो, असा समाजात संदेश जाणार. पुन्हा हा वृत्तीने क्षत्रिय होता. वनांमध्ये जाणं, ज्ञान मार्ग आचरण हा ह्याची वृत्ती नव्हती. हा टिकू शकला असता का, कुठेतरी त्याला मागे काळजी लागून राहिली असती ना, त्या युद्धाच्या वेळेत काय झालं असेल आपल्या आई असं त्यात मन अडकून राहिलं असतं. ज्ञान मार्गावर पुढे प्रगती करू शकेल का सांगा तुम्ही, कधीच नाही करू शकणार. त्यामुळे जरी अर्जुन म्हणतो हा, पण तुम्ही एक आहे की आपल्या मनात प्रश्न निर्माण होतात ते आपण योग्य मार्गदर्शन घेऊन त्याची उत्तरं मिळवायची. आता कृष्ण त्यांना खूप छान समजून सांगतात ते असं म्हणजे तुम्ही त्या मार्गावर जाता म्हणजे फक्त स्वतःची फसवणूक करत. अर्जुनाला जमलं असतं का सांगा पुढे ते म्हणजे वनांमध्ये जाऊन मागे कुठे ते आप कुटुंबाशी कनेक्ट राहिलं असतं ना, मग त्याचा काय उपयोग सांगा. तुमच्या भावना हव्या, जशा गोपी होती, जसा स्वतः अर्जुन होता, द्रौपदी, कुंती माता ती त्यांच्या कर्मच करत होती, पण त्यांचं मनात नेहमी ना कृष्ण असायचे. हा माताजी पुढची स्लाइड घ्या. म्हणजे कसं आहे ना, फळ तुम्ही अपेक्षा नका करू असं ते म्हणतात. हा आता बघा, हा माताजी वाच तुम्ही.
सभा मी वाचून दाखवते तो हाँ, पुढे. अरे कृष्ण माताजी, श्री भगवान उवाच, तन्य सह कर्म योगश्च निश्चय स करौ उभो, तयोस्तु कर्म संन्यासात् कर्म योगो विशेषते. श्री भगवान म्हणाले, मुक्तीसाठी कृतीचा त्याग करणे आणि भक्तिमय कर्म कर्मयोग दोघेही उत्तम आहेत, परंतु या दोन पैकी कृतीचा त्याग करण्यापेक्षा भक्तियुक्त कर्म श्रेष्ठ आहे. हरे कृष्ण. आता आहे ना मुलांनो, इकडे बघा, हा एक साई कृष्ण इथे काय म्हणतायत की तुम्ही मुक्तीसाठी कृतीचा त्याग करणे, भक्तिमय कर्म करणे, हे दोघे उत्तम आहेत. हा म्हणजे तुम्ही मुक्ती आता पूर्वापार ऋषी ह्याच्यात राहायचे, आश्रम होते, तिथे ज्ञान साधन करायचे, यज्ञ द्यायचे, त्यासाठी कृतीचा त्याग करून ते आयुष्य ते स्वीकारतात वनांमध्ये राहून समाज कल्याणासाठीचा ज्ञानाचा चांगला मार्ग. इथे तुम कोणी सांगितलंय ते मगासचा होता तसला नव्हे आपल्याशी, तर ते योग्य म्हणतात ते की मुक्तीसाठी की नाही तुम्ही म्हणजे समाजापासून नातं तोडून थोडस बाजूला होऊन वनांमध्ये जाऊन वेगवेगळे अभ्यास करणे आणि त्यातून भगवंतांची उपासना करणे हे योग्य, पण ना भक्ती हे पण चांगलंय. पण कृष्ण इथे काय सांगतायत बघा, मी तुम्हाला पहिल्यापासून म्हणते ना, कृष्णाने गीतेत कुठेही तुमच्या कर्म त्या कर्म केलेलीच नाहीये. ते काय शेवटचं वाक्य, परंतु या दोन पैकी कृतीचा त्याग करण्यापेक्षा कर्म करणं श्रेष्ठ आहे. हा स्पष्ट सांगितलंय ना की मुक्तीसाठी जा त्या कृतीचा त्याग करणं आणि कर्म करणं यातलं काय श्रेष्ठ आहे, भक्तियुक्त कर्म करणं श्रेष्ठ आहे. मग आता इकडे साईडच्या स्लाइड मध्ये त्यांनी दाखवलंय बघा, तसे ते घरातच राहू शकते, तुमची इंद्रिय तुम्ही कृष्णांमध्ये गुंतवू शकता, जसं कीर्तन करतायत, हा मूर्तीची पूजा करतायत, त्यांच्या हृदयात कृष्ण जप करायला हे केलं, तुम्ही तुमची नेहमीची कामं करत सारीच जण तर सगळं सोडून बाजूला नाही ना होऊ शकणार, व समाज असा त्यामुळे तुमची करायला हवी आणि त्यातूनच स्वतःला कृष्णांशी जोडून घ्यायचं अशा प्रकारे. हा इथे आणि खूपच सांगतायत की भक्तियुक्त श्रेष्ठ आहे. माताजी पुढची स्लाइड घ्या. आता बघ आपण अशी बघितलं नव्हतं झाड आपलं कर्तव्य आहे. हा पण सांगताय ते तुझं कर्तव्यच आहे ना, पण ते माझ्यासाठी करा आणि मी तुमच्यासाठी फळांची काळजी घेईन. म्हणजे झाड लावा त्याला तुम्ही जोपासना पण करा, म्हणजे पाणी वगैरे पण घाला आणि कृष्ण काळजी घ्यायला समर्थ आहेत हा विश्वास ठेवा. हे हा विश्वास असतो ना खूप महत्वाचा असतो. आता इथं सांगितलं हा मंत्र जप करा तर कारण ते कलियुगाचं कर्तव्य आहे, भागवतम मध्ये वगैरे खूप ठिकाणी आहे. हा आता आपल्या जन हा मंत्र करा म्हणून सांगितलं, 10 मिनिटं त्यातच थोडासा वेळ काढून आणि त्याचा प्रभाव तुम्ही बघा. हा हा विश्वास तो तुम्ही कृष्णांशी नातं जोडायला पाहिजे. हा ते आपल्यासाठी फळांची काळजी घ्यायला ते समर्थ आहेत, आपण मग त्याचा विचार जास्त करत बसायचा नाही. उलट फ्रीली तुम्ही खेळाडू वगैरे असताना तुम्ही फ्रीली खेळू शकाल मग तुमचं गेम किंवा तुम आयुष्य झाड डाव तुम्ही जास्त छान प्रकारे खेळू शकाल, क्षमते खेळू शकाल की जे आपल्याकडून होतंय ते मी 100% करणार, कृष्ण काळजी घ्यायला समर्थ आहेत आणि त्यातूनच स्वतःला कृष्णांशी कुठल्या ना कुठल्या प्रकारे जसं जमेल तसं जोडून ठेवायचं. हा कृष्ण काळजी घ्यायला समर्थ आहेत, तुम्हाला सांगितलं ना जे जसं जमेल तसं, प्रत्येक गोष्ट होत नाही आपल्या मनासारखी. इथे तर आता पुढे आहे बघा ती स्लाइड, माताजी पुढची स्लाइड घ्या बघा. हा आता आहे भक्त आहेत ना, इथं आला बघा मिथ्या अहंकार.
हे सारं आपल्यामध्ये म्हणजे मनुष्यांमध्ये खूप झालंय आजकाल. प्रत्येक जण जसं मी केलं मी केलं, मी आहे म्हणून कुटुंब आहे, मी आहे म्हणून ही शाळा आहे, असं म्हणजे टीचर असले तर प्रत्येक गोष्टीत मी आहे म्हणून सगळं आहे असं नसतं. ऍक्च्युली कसं आहे ना, आपण तिथे असू अगर नसू जग थांबणार नाही. हे आणि आहे आपण बघितलं ना, काल हा किती मोठा प्रवाह आहे त्यांनी स्थापन केला. आपण असलो नसलो म्हणून इथे काही थांबत नसतं. हे सृष्टीचे नियम आहेत, हे अविरतपणे, तुम्ही इतिहासाचा अभ्यास करा, अविरतपणे सास सुरूच असतं. आक्रमण होतात. आता प्रभुपाद स्वामींच्या त्या गोष्टीत त्यांची गुरुजींनी सांगितलं, हे सारं मी हे बदलत आहे. हे कधी काय शासन बदलतील, नियम बदलतील, पण सृष्टी ही राहणारच आहे. त्यामुळे मी केलं मी केलं असल्या अहंकारात, हा माझं हे कर्तव्य होत, मी केलं ठीक आहे, कर्तव्य केलं, आता पुढे जाऊया. तर आपण कसा विचार ठेवायचा, इकडचा भक्तासारखा. हे जे करतोय आपणच, कृष्ण आपल्याकडूनच घर किंवा अभ्यासाच्या वह्या काढून नाही घेणार आहे. फक्त भावना काय ठेवायची, ही सारी कृष्णाची साथ आहे आणि मी हे सारं करतोय, ही नम्रपणा ठेवायचा स्वतःमध्ये. हा ही नम्रताच तुम्हाला पुढे घेऊन जाऊ शकते. कृष्णाने सांगितलेलं, गुरूंकडे जा तेव्हा त्याच्यात स्पष्ट आहे की तुम्ही नम्र व्हा. तर ही सारी कृष्णांची दया करून म्हणून आपलं आपलं जीवन जगत राहायचं. हा माताजी पुढची स्लाइड घ्या. अशा छोट्या छोट्या गोष्टींनी ना स्वतःला कृष्णाबरोबर जोडा, स्वतःच्या रोजच्या कर्मांना, म्हणजे ती कर्म आपोआप कृष्ण भावना भावित कर्म होणार. हा वाचा माताजी, छान हरे श्लोक आहे बघा. कृष्ण योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेन्द्रियः सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते. जो भक्तीने कार्य करतो, जो शुद्ध आत्मा आहे आणि जो सॉरी आणि सॉरी जो जो भक्तीने कार्य करतो, जो शुद्ध आत्मा आहे आणि आपल्या मनावर आणि इंद्रियांवर नियंत्रण ठेवतो, तो सर्वांना प्रिय आहे आणि प्रत्येक जण त्याला प्रिय आहे. अशी व्यक्ती काम करतानाही कधी कधीही बांधील नसते. हरे कृष्ण. हा म्हणजे इथे ना तुम्ही पहा काय सांगताय, जो भक्तीने म्हणजे कार्य करतोच लिहिलंय, कार्यांपासून पळून जातो असं नाही. फक्त आपल्या डे टू डे लाईफ मध्ये भक्तीला जोडून घ्यायचं, कुठेही वनांमध्ये जायचं. फक्त त्यामध्ये नम्रता आणि भक्तीला जोडा तुम्ही. हा तू कृष्णा तू दिलायस आणि तुझ्यासाठी करतोय अशी भावना ठेवून उलट खूप ना आपल्याला फ्रीली काम करतो आपण. मग ते काय म्हणतात, भक्तीने कार्य करा. शुद्ध आत्मा आहे, आपल्या मनावर आणि इंद्रियांवर नियंत्रण ठेवतो तो. मग अशी लोक साऱ्यांना प्रिय असतात, जो आपल्या मनावर आणि इंद्रियांवर ताबा ठेवायचा. आपण पुढच्या पुढच्या अध्यायात खूप महत्वाचं आहे, तुम्ही तुमच्या मनावर ताबा ठेवलात ना तर खूप गोष्टी बाजूने होत राहतात. हा मग अशी माणसं सर्वांना प्रिय असतात आणि त्यालाही प्रत्येक जण प्रिय असतं. तुम्ही हे विस्तृत करायला हव्या जाणीवा. हा खाली पुढची भूपाल स्वामी त्यांनी बघा पूर्ण विश्वामध्ये मी भागवत धर्माचा प्रसार केला, साऱ्यांना समान दिलं हे गीतेचं ज्ञान. म्हणजे ही अक्षरशः मी म्हणेन ही गीतेची ज्ञानगंगा सगळ्यांसाठी खुली करून टाकली. हा मग अशा आणि मग अशा व्यक्तींमध्ये वसलंही बंधन ते बांधले जात नाहीत. म्हणजे जो शुद्ध आत्मा असतो आणि आपल्या मनावर आणि इंद्रियांवर नियंत्रण ठेवतो. मग तुम्ही आहे ना, हे किती लखमचं आहे बघा, की जरा स्वतःच्या मनावर आणि इंद्रियांवर कंट्रोल ठेवा. आज गोष्टी आईने मनासारखी भाजी वगैरे केली नाही म्हणून असं वाईट बोलायचं, ती पण भाजी चांगली असेलच ना, जी केली ती पण आपल्यासाठीच केली, खायची ते काम व्हायला, फार अडकून नाही बसायचं. स्वतःच्या मनावर कंट्रोल ठेवायला शिकायचं हळूहळू. जितेंद्रिय ह्यांना म्हणतात बघा, आपल्या हवान बुद्धिमत्ता वरिष्ठ आणि जितेंद्रिय तरी प्रॉब्लेम असतो तिथं तुम्ही तुमच्या टीचरांशी बोला, वरिष्ठांकडे तक्रार पण सांगा, काहीतरी चूक दिसत असलं तर तक्रार वगैरे करा, ते वेगळं. पण सतत स्वतःच्या अमर्यादित इच्छांच्याच मागे लागला तर प्रगती कधी करणार.
त्यामुळे ही बघा, हे असं आव्हान असते आपल्याला की मन इंद्रियांवर थोडा कंट्रोल ठेवा आणि जितेंद्रिय बना तुम्ही. हा मग अशा व्यक्ती साऱ्यांनाच प्रिय असतात, तर काय आणि त्यांचंही सगळ्यांवर प्रेम असतं. हलकी फुलकी नाते असतात, त्यांना जास्त कोणाचं राग येत नाही, सगळ्यांबरोबर ते कूलच असतात. आता तिथं जेव्हा प्रभुपाद स्वामी पहिल्यांदा न्यूयॉर्क मध्ये गेले, ती सगळी मांसाहारी वगैरे लोक होती, त्यांच्या बरोबर राहावं लागलं प्रभुपाद स्वामींना. हा पण म्हणून का त्यांनी त्यांना असं तुम्ही तुच्छ वगैरे लेख नाही, ज्ञान मिळाल्यावर ती पण झालेतच ना शुद्ध भक्त. हा असं असतं, त्या ज्ञानाचं त्यांनी अनुकरण केलं. आता तुम्हाला पण हे ज्ञान आहे तर तुम्ही ते आयुष्यात त्याच्यावर थोडं. माताजी पुढची स्लाइड घ्या. इथे बघा, असे छोट्या छोट्या गोष्टी करा की वेळ मिळेल तेव्हा थोडी आपली किती मस्त कृष्णा म्हणजे आपली टोटल महाराष्ट्राची रेडिओवर ऐका, कधी युट्यूबवर आपली भक्ती गीतं पाहता, खूप सुंदर अभंगांमधून सांगितलेलं आहे, ती म्हणायला शिका. आपले क्लासेस असतात त्यातनं काहीतरी शिका, वेळ मिळतोच ना. मान्य आहे तुम्हाला अभ्यास मुलांना खूप असतो, त्यातच थोडासा वेळ काढायचा. खूप मुलं असतात इस्कॉन मध्ये, खूप छान छान रित्या गायन कीर्तन वगैरे करतात, ते करा. कृष्णांना समर्पण आपला आहे ना, तुझे गीत गाण्यासाठी सूर लाभू दे. तसं हे जे आहे ना मला मिळालंय, ते कुठून तरी कसं तरी वेळ मिळाला की कृष्णाची चित्र काढा. आणि मुलांना तुम्ही आम्हाला पण पाठवा, तुम्ही कधी कृष्णांची नावं लिहिलात, हरिनामाचा जप छान अक्षरात लिहून, किंवा जसं तुमचं कसं लिहिलात त्याचे फोटो वगैरे काढून पाठवा, किंवा तुमचं काही स्तोत्र येत असली ऑडिओ बनवून माताजी आपल्या ग्रुपवर टाकतील. हा छोट्या छोट्या गोष्टी. आता तो मुलगा खाताना बघा, आपण म्हणतोच ना वदनिका घेता नाम घ्या श्रीहरीचे. हा त्यामुळे श्रीहरीचे नाव का घ्यायला सांगितलंय, कारण त्यांच्यापासूनच मिळालंय. त्यांची आठवण करा, त्यांना अर्पण करा आणि जेवा. तिकडे ती मुलं बघा कथा सांगायच्या. एक आता आमच्याकडनं तुम्ही गोष्टी ऐकता ना, त्या आपल्या छोट्या मोठ्या भावंडांना आई वडिलांना सांगायच्या, वर्गात मित्रांना सांगायच्या, त्यांना येत असतील त्यांच्याकडच्या ऐकायच्या. अशा छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही भक्ती सेवेचे प्रकार करू शकता बघा. हा जोडून घ्या स्वतःला कृष्णा बरोबर. माताजी पुढची घ्या स्लाइड. हा इथे प्रभुपाद स्वामींनी केलं बघा तसं. हा हरे कृष्ण हा महामंत्र आहे आणि आपला ह्याची ताकद आहे ना खूप वेगळी आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा कराल ना तेव्हा तुम्हाला जाणवेल की एक वेगळा आनंद मिळतो आणि तुम्हाला जाणवेल की किती फरक स्वतःमध्ये आतून, म्हणजे आपल्याला राग वगैरे असं ना आपोआप कमीच येतो. आपण खूप ओपन माइंडेड, ओपन माइंडेड म्हणजे तुम्ही खूप आता चुकीचा अर्थ घेता. असे छोटे कपडे वगैरे घालून फिरणे जे व्यसन करत रस्त्याने वगैरे, हे ओपन माइंडेड नसतं. तुम्ही दुसऱ्याला समजू शकता की ठीक आहे, समोरचा मित्र पण काहीतरी आहे, त्याचे पण प्रॉब्लेम आहेत म्हणून असं वागतोय वगैरे असं. हा हा महामंत्राचं तुम्ही नक्की हे करून बघा. जो आपले प्रभुपाद स्वामींच्या चेहऱ्यावरचं ते हसू बघा की ते समाधानाचं तृप्तीचं हसू आहे की बाबा जे करायला गुरुनी सांगितलं होतं ते करून पूर्ण केलं, आता कसली आसक्ती नाहीये. माताजी पुढची स्लाइड. हा असे अमरीश महाराज यांची ऍक्च्युली आहे ना पुढे आपल्याला डिटेल गोष्ट आहे, कृत्या सोडतात हे अमरीश महाराज. आता फक्त आहे ना मुद्दा ठेवा लक्षात की ही भागवतम मधली मोठी सुंदर कथा आहे. खूप शुद्ध भक्त होते हे आणि सप्तद्वीपांचे म्हणजे पूर्ण पृथ्वीचे राजा होते हे अमरीश. मग दुर्वास ऋषींनी ना अमरीश महाराजांना शाप दिला, ती कृत्या अशी एक सोडतात त्यांच्या अंगावर. तर तरी सुद्धा अमरीश राजांनी त्यांना क्षमा केली आणि त्यांचं तारण केलं. असे असतात शुद्ध भक्त. ही नंतर आपल्याला पूर्ण गोष्ट आहे, आपण तेव्हा त्या पुढच्या अध्यायात पाहूच. पण असे असतात शुद्ध भक्त की अमरीश महाराजांनी अंगावर मारायसाठी कृत्य सोडली होती तरी त्यांनी काही राग नाही काय नाही क्षमा केली. हा हा एक लक्षात ठेवा, 18 नंबरचा श्लोक वही नंबर लिहून ठेवा. आपल्याला हळूहळू इकडे जायचंय. पहा वाचा माताजी. हरे कृष्ण. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गृहस्थिनी शुनिचैव शपाके च पंडिताः समदर्शिनः. विनम्र साधु पुरुष वास्तविक ज्ञानाद्वारे एक विद्वान आणि नम्र ब्राह्मण गाय हत्ती कुत्रा आणि चांडाळाला समान दृष्टीने पाहतो. प्यार एक ही है लेकिन उच्चार अलग है. हरे कृष्ण.
हाँ आता पहा हाँ की विनम्र साधू पुरुष हाँ जे म्हणजे ज्ञानाने आपण म्हणतो ना ओम अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया, ज्ञानाच्या प्रकाशाने जे पाहतात ना, ज्ञानाच्या प्रकाशाने चक्षु ज्यांचे ज्ञानाच्या प्रकाशाने उघडलेले आहेत ते आहेत ना, एक साधू आहे म्हणजे एक विद्वान ब्राह्मण विद्वान एक म्हणजे गाय हत्ती कुत्रा आणि चांडाळ, म्हणजे ब्राह्मण गाय हत्ती कुत्रा आणि त्याच्या हत्तीच्या पलीकडे एक तो चांडाळ, अशा साऱ्यांना समस्तरावर पाहतात, ती समदृष्टीने पाहतात की आधी म्हणेन काय की त्यांच्याही हृदयात परमात्मा आहे आणि ते त्यांना म्हणजे डिफरन्शिएट करत नाहीत कोण गरीब आहे कोण श्रीमंत आहे, ह्याची ताकद कमी आहे, कुत्रा काय बाबा नुसता संरक्षणा रक्षणासाठी जसतो भाव भाव करतो असं नाही पाहत ते त्या हाईटला म्हणजे उंचीला पोचलेले असतात की ते ज्ञानाने बघतात, ज्ञानाच्या नजरेने बघतात की त्यांना समदृष्टीने बघतात, त्यांना प्रत्येकामध्ये काय दिसतो तर चतुर्भुजधारी विष्णू प्रत्येकाच्या हृदयात आहेत हेच ते पाहतात, वरच्या शरीराकडे फारसं लक्ष देत नाहीत, समदृष्टीने बघतात. हा तसं ते कृष्णाला पण अर्जुनाला पण सांगतात तू पण शिक तू समान दृष्टीने बघ सगळ्यांना, म्हणून त्यात नाते संबंध वगैरे जोडू नकोस आणि तुझं जे कर्तव्य ते करून टाक असं आहे. तर तुम्ही पण आहे ना, हे खूप महत्वाचा श्लोक आहे बघा, हे जे ज्ञानी पुरुष असतात ना, म्हणजे ज्ञानी म्हणजे हवेतनं पैसे बिसे काढणे असं नाहीये, म्हणजे तुम्ही हे शास्त्रांमधले अर्थ बघा, जे खरे वास्तविक ज्ञानी असतात ना ते ब्राह्मण गाय हत्ती कुत्रा आणि चांडा ह्यांना समान दृष्टीने पाहतात, फरक नाही करत हा तुच्छ तो कोणतरी मोठा असं नाही करत. हा माताजी पुढची स्लाइड घ्या. हरे कृष्णा भोक्तारं तपसां सर्वलोकमहेश्वरं सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति। मला सर्व यज्ञाचा आणि तपस्यांचा सर्वोच्च भोक्ता, सर्व जगाचा आणि देवतांचा सर्वोच्च परमेश्वर आणि सर्व प्राणी मात्रांचा कल्याण करणारा आणि हितचिंतक समज। जो हे जाणतो व ज्याला माझे पूर्ण ज्ञान आहे, त्याला माझ्या चेतनेने परिपूर्ण व्यक्तीला परिपूर्ण माझ्या चेतने परिपूर्ण अशा व्यक्तीला भौतिक त्रासातून शांती मिळते। हरे कृष्ण। हा हे बघा हा खूप हा ह्याला शांती सूत्र म्हणतात, गीतेमधलं काय आहे हे शांती सूत्र, तुम्ही सगळ्यांनी हा श्लोकाचा नंबर लिहून घ्या 5.29 आणि ह्यातला जो महत्वाचा शब्द आहे बघा सर्वलोक महेश्वरम इथे, आणि हे कृष्णाने स्ट्रेट फॉरवर्ड सांगितलं, या कृष्णांच्या तोंडून आलेलं वाक्य आहे काय की हा श्लोक की जो मला सर्व यज्ञांचा आणि तपस्यांचा म्हणजे तुम्ही कुठलाही यज्ञ करा आणि यज्ञ म्हणजे तपस्या म्हणजे आता तुम्ही की नाही हवन आणि हे टाकणे आणि धूर करणे हे घेऊ नका, हे जे आपण जगतोय हे आयुष्य हा सुद्धा आपला एक यज्ञ असतो, तपश्चर्याच असते ही पण एक, तर त्या सर्वाचा भोक्ता म्हणजे हे कोणाला मिळतं जाऊन, ह्या सर्वाचा प्रमुख कोण आहे भोक्ता, भोक्ता म्हणजे ह्या साऱ्याला जो भोग घेतो तो कोण आहे कृष्ण आहे, म्हणजे सर्व यज्ञ आणि तपस्यांचा सर्वोच्च भोक्ता कोण आहे कृष्ण आहे, सर्व जगाचा आणि देवतांचा पण, हा सर्व म्हणजे सर्व लोक महेश्वरम की सर्व लोक आणि सर्व देवतांचा पण सर्वोच्च परमेश्वर कृष्ण आहे, हा सर्व प्राणी मात्रांचा कल्याण करणारा ते समय आहेत सगळ्यांसाठी, मी तुम्हाला सांगितलं ना ते सर्वांकडे समदृष्टीनेच पाहतात, मग त्या सर्व प्राणी मात्रांचा कल्याण करणारा आणि हितचिंतक आहे एवढ्या गोष्टी म्हणजे कृष्णांविषयी हे शांतीसूत्र लक्षात ठेवायचं की तो सर्व आणि यज्ञांचा तपस्यांचा सर्वोच्च भोक्ता, सर्व देव सर्व लोक म्हणजे ही 14 लोक आहेत त्यांचा सर्वोच्च परमेश्वर सर्व प्राणी मात्रांचा हितचिंतक आणि कल्याण करणार आहे हे जो जाणतो, हा तो ज्याणी ज्याला ह्या सर्वाचं पूर्ण ज्ञान आहे ना त्याला म्हणजे कृष्ण स्वतःच त्यांच्याच म्हणजे कृष्ण स्वतःच परिपूर्ण व्यक्तीला भौतिक त्रासातून शांतता देतात. म्हणजे इथं ना शांततेशिवाय सारं व्यर्थ आहे, हा श्लोक खूप विस्तृत असा आहे, कसं आहे तुम्ही महाभारत पहाल
तर पचमे, म्हणजे रामायणात तर एक फक्त ही होती काही काही जिने थोडंसं केलं, त्याला रावण, पण शांततेशिवाय तुम्ही कशाचा उपभोग पण घेऊ, ज्ञानाच्या मार्गावर जाऊ शकत नाही. कसं म्हणजे शांतपणे काही करायला मिळालं तर काहीतरी कराल ना, मग शांतता ही फार गरजेची असते. तुम्ही समाजातली शांती सगळीकडेच, माय ना कृष्ण स्वतः शांतता देतात. जर का तुम्ही म्हणजे तो जो जाणतो की कृष्ण सर्वोच्च भोक्ता आहेत, सर्व लोक महेश्वरम आहेत आणि आपले परम मित्र आहेत, म्हणजे आपले हितचिंतक वगैरे करणारे आहेत, त्यांना आपोआप कृष्णच एक शांतता पुरवतात. आता पुढे बघा ते शांती सूत्र 5.29 लक्षात ठेवायचा. हा इथं त्यांनी दिले बघा हे सूत्र काय, कृष्ण परम आनंद आहेत. हा कारण तेच आपले हितचिंतक आहेत म्हणून सांगितलं ना, तर कृष्ण परम आनंद आहेत, कृष्ण सर्वोच्च नियंत्रक आहेत आणि कृष्ण हा आपला एकुलता एक परोपकारी मित्र आहे. हे शांती सूत्र आपण कायम लक्षात ठेवायचं, कृष्ण परम आनंद आहेत, कृष्ण सर्वोच्च नियंत्रक आहेत आणि कृष्ण हाच आपला एकुलता एक परोपकारी मित्र आहे. माताजी पुढची स्लाइड घ्या. ही एक इथे गोष्ट आहे की ना ब्रह्म असतात, ब्रह्मा ते म्हणजे ब्रह्मांना वाटतं की खरंच आता तसं ब्रह्मानेच सृष्टी निर्माण केली आहे, ब्रह्मांची उत्पत्ती कृष्णां विष्णूंमधून झाली आहे, तरी ओळखत नाहीत. महा कृष्णांना ओळखणं किती अवघड असतं, तुमच्या समोर असले तरी काय ओळखायला यायची क्षमता, ती पात्रता तुमच्या अंगात असावी लागते, त्यासाठी थोडे प्रयास करावे लागतात, तुम्ही शुद्ध भक्त व्हावं लागणार. तर आहे ना ब्रह्मांना प्रश्न पडतो, हाच म्हणजे अखिल ब्रह्मांडांचे स्वामी हे गोलोक वृंदावनात ना असे इथे आले, हे गोकुळात राहतायत, गोपांबरोबर जेवतात वगैरे, म्हणून म्हणतात ब्रह्मा परीक्षा करायची. आणि आहे ना सारे गोप मित्र आणि गायींना ब्रह्मा गायब करतात, स्वतः बरोबर घेऊन जातात. मग आहे ना उरलेले मित्र सांगतात की आपल्या गायी कुठेतरी गायब झाल्यात, मग कृष्ण म्हणतात थांबा मी हे करतो. मग संध्याकाळपर्यंत वाट पाहतात तरी ब्रह्मा त्या गायी हे करत नाहीत, मग ह्यांना तर घरी परत जायचं असतं ना, मग त्या लाखो गायी नेले गायब झालेले असतात. मग कृष्ण आहे ना त्यांच्या योग मायेने पुन्हा होत्या तशा तयार करतात आणि परत निघून जातात. असे खूप दिवस निघून जातात तरी ब्रह्मा परत नाही करत त्या. मग मात्र नंतर ब्रह्मांना जाणवतं की हा मुलगा काहीतरी वेगळा आहे, आणि म्हणजे ब्रह्मांसारख्या देवानी त्या गायी नेऊन सुद्धा ह्याला काही फरक पडला नाही. मग हे परत येतात आणि हे करतात म्हणजे तिथे चौथ्या स्लाइड मध्ये बघा कृष्णांची ना माफी मागतात आणि गायी पण परत करतात. ते काय कृष्णाने ऑलरेडी योगमायाने तयार केलेल्याच असतात. मग असं आहे की तुम्ही शुद्ध भक्त, कृष्ण नाही माफ करत खरं त्यांना, कृष्णांचं गायींवर आहे ना खूप अतोनात प्रेम आहे, म्हणून ते गोविंद आहेत गोपाल. हा त्यांचं अतोनात प्रेम आहे त्यांच्या गायींवर. आणि गायी गाय ही ना पृथ्वीवरच्या सर्व प्राण्यांमध्ये एक वात्सल्य प्रेमाची मूर्ती आहे, खूप म्हणजे टोकाची प्रेम भावना आहे गायीमध्ये. मग गायीवरचा अपराध केल्यामुळे ना कृष्ण जे भक्तांचा अपराध करणाऱ्यांचा कृष्णांना खूप राग असतो. मग इथं ब्रह्मा सुद्धा जाणू नाही शकले, त्यासाठी तुम्हाला बाळणार, पण गोप गोपींनी जाणलं बघा, तुम्हाला शुद्ध भक्त व्हावं लागणार कृष्णांचं प्रेम मिळवायला. आणि हा अहंकार असतो ना जो ब्रह्मांमध्ये पण आला पाहायचे, तो आपल्यापासून लांब ठेवायचा अहंकार, तुम्हाला कृष्णांपासून लांब करणार असं आहे. माताजी पुढची स्लाइड घ्या, 1 मिनिट हा बाळानो आले मी. हा तर हे शांती सूत्र आहे बाळानो, की कृष्ण हे सर्वोच्च नियंत्रक आहेत, सर्वोच्च आनंद आहेत आणि आपले शुभचिंतक मित्र आहेत. हा
तर ही आपण लक्षात ठेवायचं. मग आता जी पुढची स्लाईड घ्या, विश्वास ठेवायचा. त्यांनी मगाशी सांगितलं ना की मग मी तुझं हे देईन म्हणून. आता इथे बघा, पर्स चोरीला गेली आहे तर पोलिसांच्या रूपात का होईना येऊन कृष्ण आपल्याला मदत करतात. हा कुठून ना कुठून कशी ना कशी करतात मदत, की आपण लक्षात ठेवायचं की कुठून कशी तरी मदत मिळेल आपल्याला. खूप दुःखात बुडवून नाही घ्यायचं, पोलिसांकडे जाऊन तक्रार करायची आणि विश्वास ठेवायचा की कृष्ण काहीतरी करतील ह्यातून. माताजी पुढची स्लाइड. आता हे बघा, नैसर्गिक आपत्तीमुळे पुढची स्लाईड घ्या. हा रडतोय माझे घर, तर काय करायचं. नैसर्गिक आपत्ती वगैरे ह्या गोष्टी ना आपल्या हाताच्या बाहेर असतात, ते काय मुद्दाम होत नसतं. मी सांगितलं ना, हे बदलतंय, आहे सत्य आहे. तुमचं घर तुमचंच आहे, किंवा हे जे दिसतंय हे काय भ्रम वगैरे नाही, सत्य आहे. पण हा सतत चेंजिंग असतं, आपत्ती येत असतात. माय ना, आपण त्यातनं पण बाहेर काढाय पडायचा काहीतरी प्रयत्न करतच मनातल्या मनात धीर द्यायचा स्वतःला की हा कृष्ण आहेत आपल्या बरोबर, ते काहीतरी करतील म्हणून. त्यांच्या योजनेवर माझा विश्वास आहे. हा मग कृष्णांवर विश्वास ठेवून त्यांच्या, म्हणजे जसे आता पुढची स्लाईड आहे पांडवांची. माताजी पुढची स्लाईड घ्या. कृष्णांच्या आधाराने आयुष्य चालत राहायचं. हा इथं बघा की पांडवांनी खूप त्रास सहन केला, पण कृष्णांवरील त्यांचा विश्वास कधीही गमावला नाही. हा आता इथे बघा साईडला, की तुम्ही रोज आता विचार करता की मला जेवायला मिळेल का नाही मिळेल का, हे तुम्ही सोडून देताना आई वडिलांवर. हा आई स्वयंपाक करून आपल्याला तयार ठेवली असणार आहे, आपण जाऊन जेवायचंय. तसाच कृष्णांवर पण विश्वास ठेवायचा की जो पांडवांनी ठेवला. म्हणजे आपल्या आयुष्यात पांडवांनी एवढा तर त्रास नाहीये ना, किती. म्हणजे तुम्ही महाभारताच्या त्या गोष्टी वाचाल तर लक्षात येईल की लहानपणापासून किती त्रास त्या मुलांच्या वाटेला आला, वाट्याला आला. की म्हणजे किती किती कट कारस्थान त्या दुर्योधनाने हर एक प्रकाराने. शेवटी राज्य ते वन दिलेलं असतं खांडव वनाचं, ते राज्य व्यवस्थित करतात तरी पण ते पण त्या खोटी खेळी खेळून त्या द्युतक्रीडेत हरवून वनवास देतात, ते राज्य काढून घेतात. म्हणजे किती क्षण. आणि शेवटी शांतीदूत बनून कृष्ण जातात समजवायला. फक्त 5 गावं मागत असतात, खूप काही नाही. 5 गावं तर एवढ्या मोठ्या हस्तिनापूरच्या साम्राज्यातली 5 गावं सुद्धा ती लोक देत नाहीत. म्हणजे आपल्या आयुष्यात पांडवांना एवढा तर त्रास नाही, पण त्यांनी बघा कृष्णांवर ना ह्या साऱ्यांचाच. माता कुंतींचं एक पुस्तक आहे आपलं, प्रभुपाद स्वामींनी लिहिलेलं, कुंती महाराणीची शिकवण. त्यांची खूप छान चरित्र आहे ज्यातून आपण खूप शिकू शकतो. एवढं असून सुद्धा त्यांना फक्त कृष्ण हवे होते. अर्जुन हा स्वतः सर्वोच्च, म्हणजे असा भक्त आहे, शुद्ध भक्त. नर नारायण रूपातली जी गुहे आहे ना अवतार, त्यातला नर आहे अर्जुन. म्हणजे एवढा शुद्ध भक्त होता. आणि अर्जुनांना ह्या यांना नेहमी कृष्ण हवे होते, बाकी काही नको होतं. मत आणि कृष्णांच्या साथीने त्यांनी त्यांचं आयुष्य जगले. एवढे त्रास आले तरी त्यातनं पण निघून नेलं त्यांनी. हा मग आपण पण पळून नाही जायचं कुठल्या परिस्थितीतून. जे जमेल तसं करत कृष्णांशी आपलं नातं जोडलेलं ठेवून पुढे पुढे हळूहळू जात राहायचं. आता जी पुढची स्लाईड घ्या. हे बघा, प्रभुपाद स्वामी रथयात्रा काढतानाचं चित्र, त्यांच्या चेहऱ्यावरचे ना तुम्ही फक्त आनंद बघा. हा हे म्हणजे हा आपण ना, तुम्ही जेव्हा जप कराल, एखादं दारातलं छोटं फूल तोडून कृष्णाला घालाल. का बाळकृष्ण काय आपल्या महाराष्ट्रात तर बाळकृष्ण सगळ्यांच्या देवाऱ्यावर असतो. किंवा काय एखादं चित्र वगैरे तर आहे ना, त्याच्यात आनंद मिळणारा पहा. किंवा तुम्ही काहीतरी कृष्णाला पाणी नेऊन ठेवाल कृष्णाच्या इथं वगैरे कधीतरी, छोट्या छोट्या गोष्टीत. किंवा आपल्या मित्राला, हा बाबा मी मदत करू शकतोय ना, तर ठीक आहे ह्याला आपण मदत करूया, आईला घरातल्या कामात मदत करूया असं. हे कारण कृष्णांचे पण त्यांच्या गोपगड्यांबरोबर कसे संबंध होते बघा, इतकी छानशी मैत्री होती. अशा छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा चांगल्या तुम्ही कराल ना कृष्णांना लक्षात ठेवून, त्यांच्याकडून आदर्श घ्याल, हा त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालाल, नम्र व्हाल. त्यांनी सांगितलं ना, नम्र व्हा, ज्ञानी बना, म्हणजे ज्ञान घ्या, ग्रहण करायला शिका. हा तर किती आनंद मिळणार पहा. त्यांचे चेहरे बघा कशा आनंदाने, आध्यात्मिक आनंद असतो तो. माताजी पुढची स्लाइड घ्या. आहे जगन्नाथपुरी मध्ये आहेत ना बलदेव, सुभद्रा आणि जगन्नाथ.
हाँ पुरीच्या जगन्नाथाच्या मंदिरात आहेत, आपण त्यांना पण नमस्कार करा. हाँ हाँ झाला आपला आजचा अध्याय. तर आहे ना असा हा अध्याय आपल्याला खूप छानसा अध्याय आहे छोटासा, की आपल्याला काय सांगतो की तीच कर्म करा, फक्त कृष्ण भावना ठेवून करा, की हे सारं कृष्णाचं आहे आणि कृष्णासाठीच करतोय अशी भावना ठेवून करा. हा माताजी तुम्ही म्यूट झाला आहात. करते ते स्क्रीनला हात लावायला गेले आणि म्यूट झाले. तर हे ना माझ्या मुलांनो, तुम्ही पण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये कृष्णांना जोड, तोच अभ्यास करा, तेच आई वडिलांना थोडी मदत करा आणि साऱ्यात कृष्णाच्या जप करा आपला. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हा जप करा. जप करून बघा हा, कारण तो कलियुगाचा धर्म आहे. गीतेत कृष्ण पदोपदी सांगितलेलं आहे की जप तुम्हाला कृष्णांच्या जवळ नेल आणि खूप छान, म्हणजे तुम्ही तुमच्या कामांमध्ये ना इफिशियन्सी वाढेल जप करून आणि भरपूर काय काय करू शकाल बघा. चालेल माताजी, रेकॉर्डिंग स्टॉप करा, झालाय आपला अध्याय. कोणाला काही शंका आहे का?